महेश कोठारे लहान असताना त्यांनी छोटा जवान या सिनेमामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्या काळी चांगलाच गाजला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अतिशय उत्तम कामगिरी केली होती. महेश यांच्या कामाचंही चांगलंच कौतुक झालं होतं. त्यांच्या भूमिकेसाठी एका कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. प्रसिद्ध बोलक्या बाहुलीकार रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये यांच्या हस्ते बाल महेश यांचा सत्कार होणार होता. त्यांच्या गळ्यात हार घातला तो प्रसिद्ध बोलका बाहुला अर्धवटराव याने. बाल महेश हे पाहून अगदी चकित झाले. त्यावेळी तिथे यशवंत पाध्ये यांनी बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम सादर केला. त्यात आपल्या सर्वांना परिचित असलेला अर्धवटराव हा प्रेक्षकांशी संवाद साधून मनोरंजन करत होता. प्रेक्षकही त्याला अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत होते. महेश यांच्या बालमनावर या अर्धवटरावने मोहिनी घातली. ही कला आणि हे पात्र त्यांच्या डोक्यात अगदी घट्ट बसलं. लाईव्ह कार्यक्रमात जर प्रेक्षक या बोलक्या बाहुल्यांना पाहून इतके एक्साइट आणि आनंदी होत असतील तर पडद्यावर या बाहुल्या आणल्यावर अनेक वेगवेगळ्या करामती करता येतील आणि प्रेक्षकही ते पाहून विस्मयचकित होतील अशी एक कल्पना महेश यांच्या मनात येऊन गेली. आपण जेव्हा मोठे होऊन स्वतः सिनेमा बनवू तेव्हा एक चित्रपट अशा बोलक्या बाहुल्यांनाच घेऊन करूयात असं त्यांनी बालपणीच ठरवून टाकलं. पुढे ते खरंच निर्मिती आणि दिग्दर्शनात उतरले. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, दे दणादण या सिनेमांच्या दणदणीत यशानंतर त्यांनी लहानपणीच ठरवलेल्या बोलक्या बाहुल्यांच्या आसपास घडणारी गोष्ट पडद्यावर आणायची ठरवली. तोवर यशवंत पाध्ये यांचे कनिष्ठ पुत्र रामदास पाध्ये यांनी बोलक्या बाहुल्यांच्या जगात आपला बोलबाला सिद्ध केला होता. अनेक टी व्ही कार्यक्रम, मराठी हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपला आवाज आणि बाहुल्यांच्या जादूने रसिकांची मनं जिंकली होती. बोलका बाहुला पडद्यावर आणायचा हे एक मोठं आव्हान होतं. त्यासाठी क्रिएटिव्ह आणि मुरलेला कलाकारच हवा होता. तेव्हा कोठारे यांच्या मनात रामदास पाध्येंशिवाय दुसरं नाव समोर येणं शक्यच नव्हतं. आपल्या मनातील गोष्ट पडद्यावर हाच माणूस आणू शकतो याचा त्यांना विश्वास होता. कारण पाध्ये यांचंही बोलक्या बाहुल्यांचा खेळ कोठारे यांनी पूर्वीच टीव्हीवर पाहिला होता. पाध्ये केवळ खेळ करण्यात चतुर नव्हते तर बाहुल्या बनवण्यातही अगदी मास्टर होते. झालं, कोठारे पाध्ये यांना भेटले. त्यांना सिनेमाची आउटलाईन सांगितली. त्यांना झपाटलेलाची कल्पना खूप आवडली. महेश यांनी त्यांना सांगितलं की तू बाहुल्या साकारणार असशील आणि स्वतःच ऑपरेट करणार असशील तरच मी हा सिनेमा करेन, अन्यथा नाही. रामदास यांनी याआधी अमिताभ बच्चन अभिनीत महान आणि दादा कोंडके यांच्या आली अंगावर या सिनेमांमध्ये आपल्या बोलक्या बाहुल्या वापरल्या होत्या. महानमध्ये स्वतः अमिताभ बोलक्या बाहुल्या ऑपरेट करताना दिसले होते तर दादांनी आली अंगावर या सिनेमात बोलकं गाढव आणलं होतं. ते रामदास पाध्ये यांनीच तयार केलं होतं आणि अर्थातच ऑपरेटही केलं होतं. मात्र झपाटलेला मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण सिनेमाचं कथानक व्हिलन भोवती फिरणार होतं आणि हा व्हिलन बाहुला असणार होता. त्यामुळे पाध्ये या सिनेमाबद्दल एक्साइट होते. महेश यांनी रामदास यांना सिनेमाची बेसिक गोष्ट सांगितली. तात्या वेंचू सिनेमात काय काय करतो, कसा चालतो, कसा बोलतो, कसा उड्या मारतो वगैरे अशा काही गोष्टी त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी स्पष्ट केल्या. परंतु या साऱ्या कल्पनांचा बारकाईने विचार करावा लागेल, त्याचं डिझाईन करावं लागेल, त्याच्या हालचाली आणि बोलणं ठरवावं लागेल आणि या साऱ्या गोष्टी करण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल असं पाध्ये यांनी सांगितलं. खरं तर महेश यांना सिनेमाचं शूटिंग त्वरित सुरू करायचं होतं. कारण त्यांच्या आधीच्या जीवलगा या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे त्यांना आधीचं अपयश लवकरात लवकर धुवून टाकायचं होतं. परंतु अगदी काही कालावधीतच पाध्ये यांचे अमेरिकेत बाहुल्यांचे खेळ सुरू होणार होते. तेव्हा पाध्ये यांनी सांगितलं की इतक्या कमी वेळात शक्य नसल्याने महेश यांनी दुसरा सिनेमा बनवावा आणि त्यानंतर मग झपाटलेलाचं काम सुरू करावं. पण महेश आपल्या निर्णयावर ठाम होते की आधी लगीन झपाटलेलाच, नंतर इतर रायबांचं. झपाटलेला झाल्याशिवाय दुसऱ्या सिनेमाचा विचारही डोक्यात येऊ द्यायचा नाही असा कोठारे यांनी निश्चय केला होता. पाध्येंशिवाय आपल्याला हवा तो रिझल्ट दुसरा कोणीही देऊ शकणार नाही याची खात्री असल्याने महेश यांनी 2-4 महिने थांबायची तयारी दाखवली. पुढच्या 8-1 दिवसात रामदास आपल्या पत्नीसह अमेरिकेत गेले. त्यांच्या पत्नी अपर्णा या सुद्धा स्वतः बाहुल्या हाताळण्यात तरबेज होत्या. त्यामुळे त्याही अनेक वेळा या खेळांमध्ये रामदास यांच्या बरोबरीनेच रंग भरत असायच्या. पूर्वीही पाध्ये यांनी अमेरिकेत अनेक खेळ केले होते.
त्यामुळे तिथल्या प्रेक्षकांचा त्यांचा अभ्यास होता आणि स्वतःच्या कामावरचा विश्वासही. त्यामुळे मग एकामागून एक सगळे खेळ अगदी हाऊसफुल होत होते. मात्र बऱ्याचदा पाध्ये यांच्या मुखावर अस्वस्थता दिसायची. ते मध्येच विचारांमध्ये हरवायचे. त्यामुळे त्यांना नक्की कसली चिंता सतावत आहे हे अपर्णा यांना कळत नव्हतं. अखेरीस त्यांनी रामदास यांच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी झपाटलेला सिनेमाबद्दल सांगितलं. त्यातल्या तात्या विंचू या हटके व्यक्तिरेखेबद्दलही सांगितलं. महेश यांनी आपल्यावर विश्वास दाखवला असल्याने आपण त्या विश्वासास पात्र ठरलं पाहिजे. त्यामुळेच ते नेमकं कसं करायचं याच्या विचारात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं तेव्हा अपर्णा यांनी त्यांना धीर दिला की तात्या विंचूला तुम्हीच तयार करणार. कोठारेंचा विश्वास केवळ तुम्हीच सार्थ ठरवू शकता. अपर्णा यांच्या शब्दाने त्यांचा उत्साह दुणावला आणि मग त्यांनी तात्याबद्दलच्या अनेक कल्पनांवर विचार केला आणि त्यांना नोट करून ठेवत गेले. दुसऱ्या बाजूला सगळे शो सुद्धा यशस्वी करून दाखवले आणि अखेरीस अमेरिका दौरा संपवून ते भारतात आले. आल्या आल्या त्यांनी महेश यांना फोन करून आपण हा सिनेमा करत असल्याचं सांगितलं. महेश तर आधीपासूनच एक्साइट होते. दोघेही भेटले आणि तात्या म्हणजे बाहुलारूपी तात्या विंचू नेमका कसा दिसेल याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की मला नेहमीसारखा दिसतो तसा बाहुला नकोय. बाहुल्यासाठी वापरतात तसे रंगही नकोय. तात्या विंचूचा लुक हॉरर भयानक वाटला पाहिजे पण त्याच वेळी तो गोडही वाटायला हवा असं महेश यांनी सांगितलं. एकच बाहुला एकाच वेळी भयानक आणि गोड कसा दिसेल अशी शंका रामदास यांनी उपस्थित केली. पण तात्या असाच दिसेल, दिसायला गोड पण प्रेक्षकांच्या मनात त्याची भीती वाटायला हवी याबाबत महेश ठाम होते. खरं तर हे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम होतं पण रामदास यांनी हे आव्हान स्वीकारलं. याला कारण म्हणजे त्यांचा अभ्यासू स्वभाव जो त्यांना आपल्या वडिलांकडून वारसा रूपाने मिळाला होता. त्यांचे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतातील पहिला बोलका बाहुला बनवला होता तो म्हणजे अर्धवटराव. हा अर्धवटराव आणि त्याची पत्नी आवडाबाई यांना यशवंत यांनी नेमकं कसं बनवलं याचा एक वेगळा भाग आपण याच गोष्ट सिनेमाची सिरीजमधून पाहणार आहोत. भारतीय बोलक्या बाहुल्यांच्या क्षेत्रातील यशवंत पाध्ये या मराठी माणसाचं योगदान त्यावेळी आपल्या लक्षात येईल. असो, तर रामदास यांनी बाहुला म्हणजेच तात्या विंचू बनवण्यासाठी महेश यांच्याकडून आणखी 2-1 महिने वेळ मागून घेतला. महेश यांना आधीच शूटिंगला उशीर झाला होता त्यामुळे ते जरा खिन्न झाले पण तरीही त्यांना वेळ वाढवून दिला. इथून रामदास यांचं खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. बाहुला दिसायला गोड असला तरी त्याची भीती वाटायला हवी यावर त्यांचा विचार चालू होता. त्यांनी अमेरिकेत असतानाच काही नोट्स काढून ठेवल्या होत्या, हे आपण आधी पाहिलंच आहे. त्यावरून त्यांनी बाहुल्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि स्केचेस तयार केले. त्यानुसार या प्रत्येक स्केचचे साचे तयार केले. त्यावरून वेगवेगळे मटेरियल वापरून त्यांनी काही बाहुले तयार केले. मात्र त्यांच्या मनात एकही बाहुला भरत नव्हता. इकडे महेश रामदास यांच्या फोनची वाट पाहत होतेच. रामदास प्रचंड अस्वस्थ होते. अपर्णा यांना रामदास यांची अस्वस्थता पाहवत नव्हती. मग रामदास यांना एक कल्पना सुचली. समजा या सगळ्या बाहुल्यांचा एकत्रित एक बाहुला तयार केला तर झालं. कल्पनेला त्यांनी लगेच कृतीची जोड दिले. एका बाहुल्याचे डोळे, दुसऱ्या बाहुल्याचं नाक, तिसऱ्याची हनुवटी, चौथ्याचे ओठ, तर पाचव्याचे हात. अशा प्रकारे वेगवेगळ्या बाहुल्यांचे वेगवेगळे अवयव जोडून एक नवीन बाहुला त्यांनी तयार केला. त्याच्या भुवया जरा वर केल्या. हा बाहुला त्यांना लुक वाईज आवडला होता. अपर्णा यांनीही त्यावर पसंतीची मोहर उमटवली. मात्र बाहुल्याची हॉरर आणि गोड दिसण्याची महेश यांची डिमांड असूनही म्हणावी तशी जमत नव्हती. इकडे महेश यांचीही अस्वस्थता वाढत होती. अखेरीस रामदास यांना एक कल्पना सुचली. त्यांनी या बाहुल्यासाठी व्हायलेट रंगाची स्किन पॅच केली आणि काय आश्चर्य, तात्या दिसत तर गोड होता पण त्याची भीतीही वाटत होती. या अशा स्किनमुळे हा बाहुला अमेरिकेच्या कलाकारांनी बनवलाय आणि म्हणून तो अमेरिकन आहे या लॉजिकलाही योग्य तो न्याय मिळाला. रामदास आणि अपर्णा पाध्ये हे जोडपं तात्या विंचूच्या रूपावर खुश झालं. आपल्यालाही तात्या विंचूचं हे रूप एकाच वेळी गोड आणि हॉरर वाटत असेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा. तर रामदास यांनी तात्या तयार होऊनही महेश यांना फोन केला नाही. महेश यांच्या घरी जाऊन सरप्राईज द्यायचं त्यांनी ठरवलं. महेश यांच्या घरी गणेशोत्सवादरम्यान गणरायाची स्थापना करतात. दरवर्षी बाप्पाच्या या उत्सवाबद्दल ते फार उत्सुक असतात आणि अगदी धूमधडाक्यात त्याचं येणं जाणं साजरं करतात.
तर त्याच्या दर्शनासाठी रामदास यांना कोठारे यांनी आमंत्रण दिलं. फोन ठेवता ठेवता अर्थातच तात्या विंचूविषयी विचारलं, परंतु अजून तरी तो तयार झाला नाही अशी थाप रामदास यांनी मारली. आता महेश रागवतील असं त्यांना वाटलं, पण महेश काहीही बोलले नाहीत. पण त्यांच्या सायलेन्सवरून इतका वेळ घेऊनही तात्या बनला नाही ही गोष्ट त्यांना आवडलेली नाही हे रामदास यांना जाणवत होतं. मात्र तरीही त्यांनी सरप्राईज उघड केलं नाही. नंतर महेश यांच्या घरी रामदास तात्या विंचूला पिशवीत पॅक करून घेऊन गेलेत. त्यांनी स्वतः गणपतीचं दर्शन घेतलं आणि हळूच महेश यांच्या न कळत तात्या विंचूला पिशवीतून बाहेर काढलं. तात्यानेही गणपतीपुढे आपलं मस्तक टेकवलं. हे पाहून महेश कोठारे एकदम उडाले. त्यांना हे सरप्राईज खूपच आवडलं. बाहुल्यावर तर ते फिदाच झाले. त्यांच्या तोंडून सहजच निघून गेलं, हाच आपला तात्या. महेश कोठारे खूपच आनंदित झाले आणि रामदास यांना म्हणाले की मी लगेच सगळ्यांच्या तारखा घेतो आणि लगेच शूटिंगही सुरू करतो. हे असं करतो, ते तसं करतो वगैरे वगैरे महेश बोलत राहिले. महेश यांचा उत्साह पाहून रामदास अगदी चकित झाले. मात्र त्यांनी शांतपणे महेश यांना नकार दिला. आता हा नकार का दिला आणि पुढे नेमकं शूटिंग मग कधी सुरू झालं, मधल्या काळात त्यांनी या तात्याबरोबर काय केलं, हे सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओतून कळणार आहे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि तात्या विंचूची ही जन्मकथा आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तात्याचं बाहुल्यातलं रूप आपल्याला भीतीदायक वाटतं का हे कमेंट करून नक्की सांगा.